नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या दिवाळीपूर्वी भाऊबीज मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर शुक्रवारी थाळीनाद मोर्चा काढला जवळपास दोन तास जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून ठिया मारला होता शासनाच्या विरोधात सेविकांनी घोषणाबाजी केली पर्यवेक्षक पदी पदोन्नती द्या प्रलंबित प्रवास भत्ता तातडीने मिळावा केंद्र शासनाची वेतनवाढ व वा मानधनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने मिळावी आहार पुरवठ्याची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले जिल्हाध्यक्ष अलका माने कार्याध्यक्ष विजया जाधव उपाध्यक्ष रेखा साळुंके सचिव नादीराणादा पलूस कविता शिंदे नीलप्रभा लोंडे राणी जाधव माधुरी दोशी जोशी शुभांगी कांबळे अलका विभूते अरुणा झगडे मधुमती मोरे आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता जिल्हा परिषद महिला व कार्यकारी अधिकारी संदीप यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले तसेच अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठी शाळेत भाषेतील पोषण ट्रॅक्टर ॲप द्यावे मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर अंगणवाडीत करावे रिक्तपदे विना विलंब वी भरावीत अशी सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले